बंधू नमस्कार। सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। हे आपला केशर आंबा 2 वर्षाची रोपं लोडिंगचं नियोजन चाललेलं आहे। हे जे रोप आहे हे जर केशर आंबा म्हटलं तर साधारण 4 किलोच्या बॅगमध्ये आहे। रोपाची उंची 4 साडेचार 5 फुटापर्यंत असते। केशर आंबा जर म्हटलं तर ही जी लागवड अंतर जे आहे हे लागवड अंतर आपल्याला 10 बाय 10 12 बाय 12 या अंतरानं आपण लागवड करू शकतो आहे। 1 एकरामध्ये आपल्याला 450 रोपं लावता येतात। रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं। खात्रीची रोपं आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आहे। 35 एकरात नर्सरी आहे। जवळजवळ 42 वर्षाची जुनी नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी। आपण लाईव्हमध्ये बघू शकतो। आता हा जे केशर आंबा आहे, हा केशर आंबा म्हटलं तर कोकणातील ओरिजिनल केशर आंबा आहे। हे रोप लावल्यापासून आपण 1 महिन्यानं छाटणी घ्यायची आहे। त्यानंतर प्रत्येक 3.5 महिन्याला शेंडे कटिंग करायचं असतं। त्यावेळी या झाडाला जसा आता हा फुटवा आलेला आहे असा फुटवा येत असतो, बघू शकतो आपण। अशा प्रकारे फुटवा येत जाणार आणि त्यानंतर आपल्याला येणाऱ्या सीझनमध्ये जे उत्पादन घेता येतं। या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे आपली नर्सरी कोकणात असल्यामुळे शेतकरी बंधूंना ही जी रोपं ओरिजिनल केशर आंबा मिळत असतो। आता कोकणातील केशर असल्यामुळे आज महाराष्ट्रात ज्या लागवडी झालेल्या आहेत यांना पावसाळा संपल्यानंतर मोहर लगेच येतो, हा नॅचरल केशर आंब्याचं वैशिष्ट्य म्हणायचं। आज मार्केटमध्ये बरीच लोक गुजरातवरून आंबा आणून लागवडी करत आहेत कमी किमतीमध्ये। कोकणातील केशर म्हटलं तरी जी किंमत जास्त असते इतर आंब्यापेक्षा, कारण ओरिजिनल मदर प्लांटपासून हे रोप बनवलेलं आहे आणि त्यामुळे ह्या रोपाची किंमत चांगली। दुसरी गोष्ट खात्री गॅरंटी हे सर्व मिळत असतं। आता महाराष्ट्रात जी आपली जवळजवळ 15,000 हेक्टरवरती लागवड झालेली आहे त्यामध्ये जर बघितलं तर केशर आंबा हा प्रामुख्याने लागवड का करतात तर ह्याला प्रत्येक वर्षी उत्पादन येत असतं। हापूस आंबा म्हटलं तर एखाद्या वर्षी आडांतरा फळ येत नसतं, त्यामुळं शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त लागवड करताना केशर आंब्याची लागवड करावी। आता हे 2 वर्षाचं जे रोप आहे डबल वाटावरती आहे, डबल कलम म्हणतो आपण अशा प्रकारे। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा। केशर आंबा जर म्हटलं तर आपण हे जे लागवडीचं अंतर 10 बाय 10 12 बाय 12 15 बाय 15 अशा पद्धतीने लागवड अंतर घेतलं तर आपल्याला फायद्याचं असतं। असा खोडा तयार केलेला असतो रोपं खाली पडू नये म्हणून। त्या पद्धतीनं वाप्यावरती 3ची लाईन लावली जाते। आता हा आंबा लागवडीस योग्य आहे, बघू शकतो। जर आपण आंबा छाटणीचं पण माहिती घेऊ, आता हे जे आंब्याचं रोप आहे, हे जे केशर आंब्याचं रोप आहे हे लावण्यापूर्वी शेतकरी बंधूंनी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकायचं आहे आणि त्यानंतर हे रोप लागवड करायची। रोप लावल्यानंतर 1 महिन्यानं त्याचा शेंडा कट करायचा। शेंडा कट केल्यामुळे झाडाला येणारी पालवी जी म्हणतो, आता या झाडाचा नॅचरल शेंडा कट झालेला आहे त्यामुळे असायला फुटवा झालेला आहे चांगला। त्याप्रमाणे शेंडा कट केल्यानंतर रोपाला असा फुटवा येणार आणि त्यानंतर हा फुटवा निभा झाल्यानंतर आपण परत त्याचा 1 फुटावरती शेंडा गेल्यानंतर निभार भाग होतो, त्याला जून काळी काळी म्हणतो आपण। ते जून काळीचा शेंडा कट करायचा आहे। अशा प्रकारे 3.5 महिन्यामध्ये परत छाटणी अशी आपण घ्यायची आहे। त्यावेळी झाड आपल्याला डेरदार होणार आणि त्यानंतर येणाऱ्या सीझनमध्येच आपण याचं उत्पादन घेऊ शकतो। लाईव्हमध्ये रोपं जर म्हटलं तर अशी रोपांचं प्लॉट असतो प्युअर केशर आंबा। आता ह्या ज्या रोपांचं लागवड महाराष्ट्रात सदन पद्धतीने पण बऱ्याच लोकांनी केलेली आहे, त्याचबरोबर रेग्युलर पद्धत म्हटलं तर आपल्याला 15 बाय 15 12 बाय 12 10 बाय 10 या अंतरानं 1 एकरामध्ये 450 रोपं त्याचबरोबर 310 रोपं असे लावू शकतो आपण। मोटर रोप लावल्यामुळे आपल्याला उत्पादन चालू होतं लवकर आणि डबल वाट असते। शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे आहेत। रोप दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन मिळत असतं। खात्रीची रोपं बघू शकतो लाईव्हमध्ये आपण, साधारण उंची 4.5 ते 5 फूट। आता हे छाटणीसाठी रोप सज्ज झालेलं आहे।
इथून जर शेतकरी बंधूने एक साधारण 2 इंच ठेवून रोप कट मारायचं आहे आणि तिथं 3 पानं काढायची आहेत, त्याला 3D पद्धत म्हणतो आपण। आता हे रोप आपल्याला इथं जागेवरती 180 रुपयाला रोप बसते ह्या वर्षीचं, जो दर आहे हा 180 रुपये ह्या रोपाचा दर आहे। आणि मोठी रोप असल्यामुळे 100% रोपं जगतात। रोप दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन हे सर्वच मिळत असतं। केशर आंबा लाईव्ह महाराष्ट्रात आपली जवळजवळ 15,000 हेक्टरवरती लागवड आहे। आता नर्सरी शासनमान्य असल्यामुळे भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना, फळबाग योजनेखाली आपण ह्याला अनुदान पण घेऊ शकतो। अशा प्रकारे टोटल हा 6,000 रोपाचा लॉट आहे, अशी लाईन लावलेली असते। तर महाराष्ट्रात कुठेही रोपं दिली आपण तर ते योजनेसाठी शेतकऱ्यांना अनुदानला बिल मिळत असतं, त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं। केशर आंबा डबल वाट हे जे वैशिष्ट्य, अशा प्रकारे आता आपण केशर आंब्यानंतर दुसरा व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार ती हापूस आंब्याची। अशा प्रकारे पूर्ण असा बेल बनवलेले आहेत रोपांचे, आणि ही रोपं आपण 1 वर्षानंतर 2 वर्षाच्या बॅगमध्ये स्वतः रीबॅगिंग केलेली असतात। ह्या व्हिडिओमध्ये बघू शकतो असे आपल्याकडे जी रोपं राहतात त्यांना आपण नंतर मोठ्या बॅगमध्ये शिफ्ट करत असतो। असे आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळत असतात, त्यामुळे शेतकरी बंधूंच्या ज्या जमिनी हायवे कॅनॉल धरणात जात असतात त्या ठिकाणी शेतकरी बंधू तयार झाडं पण लावत असतात। आपल्याकडून महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपली रोपं घरपोच मिळत असतात। आता गेल्या वर्षी आपण जो माल विकून शिल्लक राहिलेला आहे हा आंबा, आता हा मोठ्या बॅगला टाकला जातो 1 वर्ष वाढवल्यानंतर। आता हा 60 किलोची बॅग आहे, 100 किलोच्या बॅगला टाकला जातो। असं पूर्ण रीबॅगिंग ह्या उन्हाळ्यामध्ये चालू असतं। शेतकरी बंधूंना अशी 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळत असतात। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा। रोपाची किंमत 180 रुपये। केशर आंबा 2 वर्षाची रोपं 4.5 ते 5 फूट उंची। अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 98-22-05-04-89, दुसरा एक नंबर आहे 87-97-63-39-97-93। ऑल महाराष्ट्र रोपं घरपोच मिळणार, रोप दिल्यानंतर सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल मिळणार। आपला दिवस शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र।